सोन्याचे दागिने लुटण्यासाठी ॲडव्होकेट राजेश कांबळे यांचा खून केल्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे ॲडव्होकेट कांबळे खून खटल्यात हजर होण्यासाठी विशेष सरकारी वकील निकम मंगळवारी सोलापुरात आले आहेत ॲडव्होकेट कांबळे खून खटल्यात ॲडव्होकेट निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती व्हावी अशी मागणी सोलापूर बार असोसिएशननं आणि ॲडव्होकेट राजेश कांबळे यांच्या कुटुंबियांनी शासनाकडे केली होती त्यानुसार शासनानं ॲडव्होकेट निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे हा खटला त्यांच्याकडे दिल्यानंतर ते पहिल्यांदाच सोलापूर जिल्हा न्यायालयात हजर होणार आहेत त्यानंतर सुनावणीची तारीख निश्चित होण्याची शक्यता आहे आठ जून दोन हजार एकोणीस रोजी डोक्यात हातोडी मारून ॲडव्होकेट कांबळे यांचा खून केला होता